नमस्कार, माझे नाव सुदर्शन मोरे. आत्ता सध्या आपण पालखेड शहरात ते पालखेडीचा प्लॉट आहे आता आपला. कोणता प्लॉट आहे का? सोनाका. आणि याची गोडीबार छाटणी कधीची? 16 ऑक्टोंबर. सध्या याच्यात कुठली अडचण जाणवती? मुरी जाणवली, थोडी भुरी जाणवली. हो. कशी असते भुरी? हे बघा अशी, असे म्हणजे पावडर. हो, पावडर फॉर्म मध्ये असते आणि असे डाग येतात मण्यांवरती. मग आता याच्यावरती तुम्ही कुठले स्प्रे दिले होते? याच्यावरती सल्फर आणि पोटॅशियम बायकार्बोनेटचा एक स्प्रे दिला होता. आणि त्यांनी रिझल्ट भेटला का? रिझल्ट भेटला पण पाहिजे तितका नाही भेटला. मग आता परत तुम्ही स्प्रे देणार? हो, परत स्प्रे देणार. आता कुठला स्प्रे देणार? एम फ्लो मॅसेज आणि बॅसिलस हा बॅक्टेरिया आपण देणार आहे. आता हे स्प्रे एक देणार आहे. याने तुम्हाला रिझल्ट वाटतो का? हो, रिझल्ट चांगला आहे. याच्या अगोदर पण तुम्ही? हो, याच्या अगोदर पण बॅक्टेरियाच वापरला आहे आपण. ते ॲम्फिलोमायसिस आणि बॅसिलस हा बॅक्टेरिया आहे, तर मग भुरीवरती कसं काम करतो? भुरीवरती आता याच्यामध्ये छोटे जंतू असतात. भुरी म्हणजे एक पावडर फॉर्ममधले ते जंतू असतात. तर हे ॲम्फिलोमायसिस आणि बॅसिलस ते बॅक्टेरिया आहे, ते त्यांना जखमा करतात आणि ते जळून जाते हळूहळू प्रमाणे. हो, म्हणजे ते जंतू आहे ते छोटे छोटे, त्यांना जखमा होऊन ते मरून जाते. हो. मग ते काळी पडून जाते की भुरी? हो, काळी पडून जाते. भुरी हा रोग कशामुळे येतो? वातावरण खराब होतं, म्हणजे कसं वादळ आणि धुई हे दोन्ही धुकं, तर ते आल्यानंतर भुरीचं प्रमाण हे वाढतं. म्हणजे त्याच्यावरती हो जास्त ओलावा असला तर? ओलावा म्हणजे असला तर भुरी येतेच. जास्त प्रमाणात भुरी दिसते का याच्यामध्ये? नाही, थोडीफार दिसते, पण आता आपण हा स्प्रे करतो, याच्या कंट्रोल मिळून जाईल आपल्याला. बॅक्टेरियाचा रिझल्ट चांगला आहे. तर आता तुम्ही कुठला स्प्रे देणार याच्यावरती? ॲम्फिलोमायसिस आणि बॅसिलस. तर हे चांगले दर्जाचं आहे ॲम्फिलोमायसिस. आणि कोणतं दोन जास्त म्हणून कोणतं इफेक्ट आहे? हे जास्त इफेक्ट आहे ॲम्फिलो. हे भुरीसाठी खास? हो, खास भुरीसाठी. अजून त्याच्यात कोणतं होत नाही? हे बॅसिलस लॅब चांगले, हे पण चांगल्या दर्जाचं आहे. दोन्हीचं एक स्प्रे घेणार? हो.